तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, यशस्वी शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आजचा विषय आपण घेतलेला आहे की जगभरामध्ये कांद्याला भाव काय चालू आहे, किंवा शेतकऱ्याच्या मनामध्ये असतं की विदेशामध्ये काय भाव चालू आहे कांद्याला, किंवा अचानक आपल्या डोक्यात येतं की बाहेर देशात काय भाव चालू आहे। तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। 5-6 ठिकाणचे भाव, जास्त काही ठिकाणचे भाव आपल्याकडे नाहीत, पण 5-6 ठिकाणचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही जर भाव ते बघितले तर तुमचं डोकं असं ठिकाणावर राहणार नाही मित्रांनो। तर एवढे भाव तिथे गगनाला भिडलेले आहेत। तर युरोपियन देश असो किंवा अमेरिकन देश असो, तिथे भाव जो आहे तो गगनाला भिडलेले आपल्याला दिसत आहेत, कारण तिथे कांद्याचा तुटवडा जो आहे तो निर्माण झाल्यामुळे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। आणि अशातच कांद्याचे भाव जे आपल्याकडे जर बघितलं तर एकदम त्याची घट झालेली आहे आपल्या भारतामध्ये, तर लक्षणीय घट आहे। आणि शेतकऱ्यांना किती मोठा तोटा सहन करावा लागतो हे आपल्यालाच माहिती असतं। त्याच्यामुळे बाहेर देशामध्ये काय भाव चालू आहे तुम्ही जर बघितलं तर एकदम डोकं हँग होऊन जाईल तुमच्या मित्रांनो। तर सुरू करूयात दक्षिण कोरियापासून। दक्षिण कोरिया हा जो देश आहे हा मोठा देश आहे, तिथं कांद्याचा भाव जर बघितला तर 250 रुपये किलोला भाव आहे मित्रांनो। तिथं 250 क्विंटलचा भाव आपल्याकडे, पण तिथं किलोला 250 रुपये बाजार मिळतो आहे सध्या। आपल्याकडे 250 रुपये क्विंटल। त्याच्यानंतर दुसरं आपल्याकडे अमेरिका आहे। अमेरिकेला काय बाजारभाव, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की अमेरिकेला काय बाजारभाव असेल किंवा कांद्याला काय भाव असेल तिकडे, तर अमेरिकेला सुद्धा 240 रुपये प्रति किलोला भाव तिथे मिळतो आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तिसरी कंट्री आहे ती म्हणजे तैवान। तैवान हे जे हा सुद्धा देश तुम्हाला कधी ऐकण्यात असेल तर तिथे सुद्धा 200 रुपये प्रति किलोला बाजारभाव त्या ठिकाणी मिळतोय। त्याच्यानंतर चौथा आहे, चौथा आपल्याला घेतलेला आहे जपान। जपान सुद्धा खूप मोठी खूप मोठा देश आहे, तिथं सुद्धा 200 रुपये भाव कांद्याला आहे। त्याच्यानंतर आपल्याकडं कॅनडा आहे, कॅनडाचे भाव सुद्धा आपल्याकडे आहेत। कॅनडामध्ये सुद्धा 150 रुपये प्रति किलोला या ठिकाणी बाजारभाव आहे। त्याच्यानंतर सहावा आहे आपल्याकडे सिंगापूर। सिंगापूरला सुद्धा 180 रुपये प्रति किलोला बाजारभाव तिथे आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हा भाव खूप मोठा आहे किंवा खूप जास्त भाव झाला, तर तिथे कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे एवढा भाव तिथे शेतकऱ्यांना मिळतो तिथल्या। पण आपल्या भारतामध्ये जर बघितलं एकीकडे आपण कांदा बाजारामध्ये घेऊन जातो, पाठीमागाची एक बातमी व्हायरल झाली होती मित्रांनो कांद्याबाबतची, तुम्ही सुद्धा बघितली असेल। मी या ठिकाणी साईटला मी तुम्हाला फोटोसुद्धा टाकतो त्या ह्याचा, ती जी पट्टी असते आपले कांदा घेऊन जातो आणि आपण विकतो, त्याच्यानंतर जी आपल्याला जी पट्टी मिळते किंवा भाव आपल्याला काय मिळाला काय नाही तिथं ती पट्टीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल। तर एकीकडे आपण कांदा बाजारात घेऊन जातो, एक शेतकरी कांदा बाजारात घेऊन जातो आणि त्याला शिल्लक फक्त 2-5 रुपये राहतात। आणि दुसरीसुद्धा एक बातमी आणखीन एक व्हायरल झाली होती, कांदा बाजारात घेऊन गेला आणि पदरून त्या शेतकऱ्याने 135 रुपये काहीतरी दिले होते व्यापाऱ्याला, कारण ते भाडं वगैरे हमाली असेल, तोलाई असेल, मापाई असेल, काय जे असेल ते असेल, 135 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याने पदरून व्यापाऱ्याला दिले होते। तर तुम्ही परिस्थिती बघत असाल आपल्या भागातील किंवा आपल्या भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल दक्षिण कोरिया असेल, अमेरिका असेल, तैवान असेल, जपान असेल, कॅनडा असेल, सिंगापूर असेल, हे मोठे मोठे देश आहेत, या देशामध्ये कांद्याला एवढा बाजारभाव मित्रांनो। तर आपल्याकडे बाजारभाव तुम्हाला तर माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। येणाऱ्या काळातसुद्धा असे भविष्यामध्ये असल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच आहे। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद।